आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही एटीएम चा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एटीएम मधून पैसे काढणं आता महाग झालंय. कॅश आणि नॉन कॅश एटीएम व्यवहारांवरील मोफत मर्यादेनंतर आकारलं जाणारं शुल्क आता वाढवण्यात आलंय. मोफत मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारासाठी यापुढे 21 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दोन्ही प्रकारच्या व्यवहारांसाठी इंटरचेंज फीज आता वाढवली आहे. तर नवे नियम हे 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील. तर नॉन कॅश व्यवहारांसाठी 5 रुपयांवरून 6 रुपये अशी शुल्क वाढ करण्यात आली आहे, जी 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होईल. इंटरचेंज फीजचा वाढलेला खर्च आणि ग्राहकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे. त्यामुळे विनामूल्य व्यवहारांच्या मर्यादेनंतर इतर बँकांच्या एटीएम मधून व्यवहार केल्यास त्याचा फटका थेट ग्राहकांना बसणार आहे. आणखीन एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. चीनी ऍप्सच्या माध्यमातून 5 लाख भारतीयांना 150 कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार आता समोर आलाय. दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या घोटाळ्याचा यामध्ये पर्दाफाश केला आहे. पैसे डबल करण्याचं आमिष दाखवून चीनी ऍप्सच्या माध्यमातून लोकांना फसवलं जात होतं आणि याच घोटाळ्याप्रकरणी 2 CA आणि 1 महिलेसह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. हा घोटाळा मल्टी लेवल मार्केटिंग मोहिमेद्वारे राबवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तर CA चीनी घोटाळेबाजांसाठी 110 हून अधिक कंपन्या स्थापन केल्या होत्या. या घोटाळेबाजांनी लोकांच्या कष्टाच्या पैशांसह त्यांचा डेटासुद्धा चोरलाय आणि लोकांना उत्साहित करण्यासाठी हे सुरुवातीला लोकांना काही पैसे परत देत होते आणि त्यामुळे लोकांनी अधिकाधिक गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. एखाद्यानं मोठी रक्कम गुंतवली तर त्याचं खातं ब्लॉक केलं जायचं. अशा प्रकारे फक्त 2 महिन्यात 150 कोटी रुपयांची फसवणूक त्यांनी केली आहे.